छत्रपति शिवाजी महाराज, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्या सर्व हुतात्म्यांनी महाराष्ट्राच्या निर्मिती करता बलिदान दिलं अशा सर्व हुतात्म्यांना देखील या ठिकाणी मी मानवंदना अर्पित करतो। महाराष्ट्रातील तमाम नागरिकांना राज्य निर्मिती झाली त्यात 14वं राज्य म्हणून महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि त्यावेळी आपल्या राष्ट्रीय नेत्यांनी असं संबोधलं होतं की आज देशामध्ये 14वं रत्न हे जन्माला आलंय आणि त्यानंतर महाराष्ट्राने केलेली प्रचंड प्रगती ही संपूर्ण देशामध्ये सर्वांचे डोळे लिपून जातील अशा प्रकारची राहिली आहे। आज महाराष्ट्र देशाच्या जीडीपीच्या 15% जीडीपी तयार करणारं राज्य झालंय। देशाच्या एकूण इंडस्ट्रियल आउटपुटच्या 20% आउटपुट महाराष्ट्र देत आहे। एकूण निर्यातीच्या 25% निर्यात ही महाराष्ट्रातून होते। एकूण देशामध्ये येणारी थेट परकीय गुंतवणूक त्याच्या 30% गुंतवणूक ही महाराष्ट्रामध्ये येते आणि वेगवेगळ्या मानकांवर महाराष्ट्राने अतिशय चांगली प्रगती केली आहे। माता मृत्यू दर असेल किंवा अन्य जी सामाजिक मानक आहेत त्यामध्येही महाराष्ट्राने लक्षणीय प्रगती केलेली आपण बघितली आणि म्हणूनच एक अत्यंत पुरोगामी राज्य म्हणून महाराष्ट्राकडे सातत्याने बघितलं गेलं। 9 महिन्यापूर्वी महाराष्ट्रामध्ये श्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एक नवीन सरकार आलं आणि गेल्या 9 महिन्यामध्ये सातत्याने महाराष्ट्राच्या प्रगतीकरता आपण प्रयत्न केलाय। वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन आणण्याचं काम हे आपण या ठिकाणी केलेलं आहे। विशेषतः या अर्थसंकल्पामध्ये अनेक योजना या आपण घोषित केल्या आहेत ज्यामध्ये आमचा जो शेतकरी आहे आपल्याला माहिती आहे की विशेषतः निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यावर मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला मदत करण्याकरता भारताचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांनी किसान सन्मान योजना सुरू केली आणि 6,000 रुपये थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये देण्याचा निर्णय केला। महाराष्ट्रामध्ये आपणही नवो शेतकरी सन्मान योजना त्याला जोड म्हणून सुरू केली आणि आता 6,000 रुपये महाराष्ट्र सरकारच्या वतीनं देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देण्याचा निर्णय आपण केला। एवढंच नाही तर जी काही आपली अडचणीतले जिल्हे आहेत इथल्या शेतकऱ्यांना आपण थेट अन्नधान्याकरता साधारण 9,000 रुपये देण्याचा निर्णय केलाय 5 लोकांच्या कुटुंबाला, त्यामुळे 21,000 रुपये या सगळ्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट येणारं हे एकमेव आपलं राज्य आहे। अर्थातच केवळ याच्यामुळे शेतकरी कधीच समृद्ध होऊ शकणार नाही तर शेतकऱ्याला मदत करण्याकरता वेगवेगळ्या योजना देखील आपण सुरू केल्या आहेत ज्यामध्ये मागेल त्याला शेततळ्यासारखी आपली योजना ही आपण एक्सटेंड केली आणि आता मागेल त्याला शेततळ, मागेल त्याला शेडनेट, मागेल त्याला ट्रीप, मागेल त्याला कॉटन शेडर अशा 8 वस्तू आपण त्या ठिकाणी जे शेतकरी मागणी करतील त्या सर्व शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय केलाय। सर्वात महत्वाची गोष्ट अशी की आता शेतकऱ्यांना विम्यापोटी पैसे भरण्याची आवश्यकता नाही, केवळ 1 रुपयामध्ये शेतकऱ्यांना विमा देण्याचा निर्णय हा आपण या ठिकाणी घेतलेला आहे। जास्तीत जास्त शेतकऱ्यांना रजिस्टर करून आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत करण्याचा प्रयत्न आहे। या व्यतिरिक्त अनेक योजना आपण सुरू केल्या आहेत
की ज्या योजनांच्या माध्यमातून एकीकडे शेती ही सस्टेनेबल झाली पाहिजे, ती शाश्वत झाली पाहिजे आणि दुसरीकडे शेतकऱ्याला थेट बाजाराशी लिंकेज मिळालं पाहिजे। आपल्याला कल्पना आहे की यावर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतर जवळजवळ आपण 12,000 कोटी रुपये हे शेतकऱ्यांना मदत आणि त्या ठिकाणी ज्यांनी नियमित कर्ज भरलाय अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 50,000 रुपये असे आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत। आजपर्यंतच्या इतिहासातली सर्वात मोठी मदत ही महाराष्ट्र सरकारने गेल्या 6-8 महिन्यांमध्ये शेतकऱ्यांना त्या ठिकाणी नुकसानीकरता दिली आहे। पण त्याचवेळी आपल्यासमोर काही आव्हानं देखील आहेत, विशेषतः येत्या काळामध्ये पाऊस कमी पडला कारण आता अवेळी पाऊस पडतोय आणि नेमका खरीपाच्या काळामध्ये पाऊस पडला नाही तर पाण्याचं नियोजन करावं लागेल आणि विशेषतः जलयुक्त शिवारसारखी आपली योजना आणि जलसंधारणाची कामं ही देखील मोठ्या प्रमाणात करावी लागतील। मला हे सांगताना आनंद वाटतो की केंद्र सरकारने जलसंधारणाच्या संदर्भात जे काही राज्यांचं रँकिंग केलं त्यात महाराष्ट्राचा पहिला क्रमांक आला आणि जलयुक्त शिवार योजनेमुळे महाराष्ट्रामध्ये एकमेव राज्य असं आहे की जिथे भूजलाचा स्तर जो आहे तो उंच झालेला आहे, तो खाली गेलेला नाही। आता आपल्याला त्याच प्रकारचं काम करावं लागेल। आपल्या या जलयुक्त शिवार 2 योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला त्या ठिकाणी जी गावं नागपूर जिल्ह्यामध्ये 243 गावं आहेत ती गावं तर आपल्याला करायचीच आहेत, पण त्याचसोबत जी जुनी गावं जी आपण ज्या ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणात पाणलोट क्षेत्रातली कामं केली आहेत त्या कामांचं देखील डिसिल्टिंग आपल्याला करायचं आहे, जेणेकरून कमी पाऊस पडला तरी देखील शेतीचं नुकसान होणार नाही, प्रोटेक्टिव्ह इरिगेशन आपण देऊ शकू आणि त्या दृष्टीने एक मोठी मोहीम उद्यापासून आपण या ठिकाणी सुरू करतो। मला या गोष्टीचाही आनंद आहे की आपण महिलांकरता एसटी बसेसमध्ये 50% सूट दिली, आपण आमच्या बालिकांचा जन्म झाल्यानंतर त्या ठिकाणी योजना आणली, त्या योजनेच्या अंतर्गत एक लाडकी या योजनेच्या अंतर्गत जन्म झाल्याबरोबर 5,000 रुपये, पहिल्या वर्गात गेल्यावर 5,000 रुपये, मग 7व्या वर्गात 8,000 रुपये, मग 11व्या वर्गात 8,000 रुपये आणि त्यानंतर मुलगी 18 वर्षाची झाली की तिला 75,000 रुपये असं 1,00,000 रुपये म्हणजे ज्या दिवशी मुलगी जन्माला येईल त्याच दिवशी ती लक्ष्मी ही लखपती असली पाहिजे आणि मुलीच्या जन्माचं स्वागतच झालं पाहिजे अशा प्रकारची योजना ही देखील आपण या ठिकाणी आणलेली आहे। यासोबत यावर्षी 10 लाख घरं बांधण्याचा निर्णय आपण घेतलाय आणि विशेषतः एसटी सोबत आपण या ठिकाणी मोदी आवास योजना सुरू केली आहे ज्यामध्ये आपण यावर्षी 3 लाख घरं हे ओबीसी करता त्या ठिकाणी बांधणार आहोत आणि या व्यतिरिक्त समाजाचे जे विविध घटक आहेत, भटके विमुक्त असतील किंवा जनरल कॅटेगरीतले लोक असतील, या सगळ्यांकरता योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात घरांची निर्मिती करण्याचा निर्णय आपण घेतलाय। मला अतिशय आनंद आहे की आपण हे ठरवलं होतं की आपण महाराष्ट्राच्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये इंद्रहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करू, या दवाखान्याच्या माध्यमातून लोकांना 30 प्रकारच्या टेस्ट आणि वेगवेगळे उपचार औषधं ही सगळी मोफत मिळाली पाहिजे। आज सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या ठिकाणी जवळजवळ 300 पेक्षा जास्त आपला दवाखान्याचे उद्घाटन हे होत आहे। नागपूर जिल्ह्यामध्ये देखील 14 दवाखान्यांचं उद्घाटन होत आहे। पुढच्या टप्प्यामध्ये याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ आम्ही करणार आहोत जेणेकरून प्रत्येक गावामध्ये मोहल्ल्यामध्ये अशा प्रकारचं एक दवाखाना की ज्या दवाखान्यामध्ये लोकांना जाता येईल आणि गरीब माणसाला त्या ठिकाणी एक मोठी सोय मिळेल हा प्रयत्न देखील राज्य सरकारच्या माध्यमातून चालला आहे। आपल्या नागपूर जिल्ह्याकरता वेगवेगळ्या योजना आपण या ठिकाणी केलेल्या आहेत। नागपूर शहराच्या दृष्टीनं देखील विशेषतः आपल्या विदर्भाकरता महत्वाचं असलेलं मेडिकल कॉलेज असेल किंवा इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय मेयो हॉस्पिटल असेल या दोन्हीच्या पूर्णपणे त्या ठिकाणी रिपेअरचा एक प्रोजेक्ट आपण हातामध्ये घेतलाय, रिकन्स्ट्रक्शनचा प्रोजेक्ट हातामध्ये घेतलाय आणि जवळजवळ दोन्ही ठिकाणी 350-350 कोटी रुपये आपण दिले आहेत जेणेकरून ही दोन्ही वैद्यकीय महाविद्यालय ही अतिशय चांगली अतिशय
कुठल्याही व्यक्तीचा ज्या ठिकाणी उपचार होऊ शकेल अशा प्रकारची ती करण्याचा प्रयत्न आपण केलाय. मोठ्या प्रमाणात राज्य सरकारने नागपूर शहरामध्ये विशेषतः जे काही अॅग्रो कन्व्हेन्शन सेंटर आहे त्याच्याकरता आपण निधी दिलाय, रस्त्यांकरता आपण निधी दिलाय, नागपूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात ग्रामीण रस्त्यांच्या कनेक्टिव्हिटी करता आपण त्या ठिकाणी निधी दिलाय. यासोबत वेगवेगळ्या प्रकारचे जे काही या ठिकाणी घटक आहेत या घटकांकरता मग पिण्याच्या पाण्याची योजना असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या योजना असतील, अत्यंत भरीव निधी हा नागपूर जिल्ह्याकरता यावर्षी आपण बजेटच्या माध्यमातून दिलाय आणि मला विश्वास आहे की आमचं जे प्रशासन आहे हे प्रशासन निश्चितपणे योग्य वेळेत या निधीचा विनियोग करेल आणि त्या माध्यमातून चांगल्या सोयी या नागपूर जिल्ह्यातल्या सामान्य माणसांना, गरिबांना, शेतकऱ्यांना त्या ठिकाणी निश्चितपणे प्राप्त होतील. नागपूर जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या सिंचन प्रकल्प असतील किंवा पिण्याच्या पाण्याचे प्रकल्प असतील याला देखील अत्यंत भरीव निधी हा आपण या ठिकाणी दिलेला आहे. आज या निमित्ताने एवढंच मी सांगू इच्छितो की महाराष्ट्र हा प्रगतिशील राहिलाच आहे, त्याला अधिक प्रगतिशील करायचं, ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी पर्यंत महाराष्ट्राला न्यायचं अशा प्रकारचा आपला या ठिकाणी प्रयत्न आहे आणि मला विश्वास आहे की जो शेवटचा माणूस आहे, दीन दलित, गोर गरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला, ओबीसी, अल्पसंख्याक अशा सर्वांना सोबत घेऊन एक प्रगतिशील महाराष्ट्र, एक प्रगत महाराष्ट्र घडवण्याचं आपलं जे सर्वांचं स्वप्न आहे ते पूर्ण करण्याकरता महाराष्ट्राचं सरकार हे सातत्याने कार्यरत राहील एवढंच आज या निमित्ताने मी सांगतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देतो. पहिल्यांदाच आपल्याला महाराष्ट्र गीत मिळालंय, ते देखील आज या ठिकाणी आपण महाराष्ट्र गीत देखील आपण त्या ठिकाणी म्हटलेलं आहे आणि महाराष्ट्र असाच प्रगतीकडे जात राहो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना करून मी माझे दोन शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सदरक्षण आहे, खलनिग्रह आहे, ब्रजवाक्य घेऊन महाराष्ट्रासाठी हे सरकार काय करत आहे त्याचा पाढा आता देवेंद्र फडणवीस यांनी वाचून दाखवला आणि सांगितलं. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.